पाहूया आज आपण वजाबाकी 100 रुपयांचा. मी एक उदाहरण पळवले आहे, नंदू जवळ 100 रुपयाच्या 5 नोट आहेत, 100 रुपयाच्या 5 नोट आहेत. त्यानंतर 10 रुपयाच्या 2 नोट आहेत आणि 1 रुपयाच्या 7 नोट आहेत. तर मग नंदू जवळ किती रुपये झाले? 100च्या 5 नोटा म्हणजे 500, 10 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 20 रुपये आणि 1 रुपयाच्या 7 नोटा म्हणजे 7 रुपये, म्हणजे 5 शतक 2 दशक आणि 7 एक म्हणजे 527 रुपये नंदूजवळ आहे. त्यापैकी त्याने काय केलं? सोनूला 318 रुपये दिले, म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आणि नंदूजवळ किती रुपये उरले असा प्रश्न विचारलाय, तर मग आपल्याला 318 वजा करावा लागतील. आता आपण एककडे जाऊया. एककाच्या घरात 7 आहे आणि त्यातनं आपल्याला 8 वजा करायचे. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा होत असते म्हणून 7 8 जाणार नाही. मग हे 7 एकक आहेत, यातनं आपल्याला 8 एकक नंदूला द्यायचे शक्य आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? तर दशक मोकळा करावा लागेल, एक दशक मोकळा करावा लागेल. मग आपण एक दशक मोकळा केला करणे म्हणजे काय? तर दशकाचे एककात रूपांतर करणे. मग आपण 2 दशकापैकी 1 दशक एककाच्या घरात उसना दिला, म्हणजे 2 दशकातनं 1 दशक गेल्यावर दशकाकडे 1 दशक राहिलं. आणि 1 दशक एककाला दिला म्हणजे 10 एकक दिले आणि आधीचे 7 एकक म्हणजे 17 एकक झाले. आता आपल्याला वजाबाकी करता येईल. नंदूने काय केलं? 1 दशक मोकळा केला आणि त्याचे सुटे करून घेतले 17 मधून 8 गेली. आता 17 मधून आपण 8 वजा करूया. आता हे 17 एकक आहे, त्यातनं आपल्याला 8 एकक द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एकक द्यायचे. 8 एकक त्याने दिलं, किती उरतात तो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 एकक उरले, 9 एकक त्याच्याकडे उरले. त्यानंतर त्याने दशक मोकळा केला होता, मग 1 दशकातनं 1 दशक गेल्यावर त्याच्याकडे 0 राहिलं. त्याने 1 दशक सोनूला देऊन टाकला, त्याच्याकडे दशकच शिल्लक राहिलं नाही म्हणजे 0. आणि आता 5 शतकापैकी त्याने 3 शतक सोनूला देऊन टाकले, त्याच्याकडे शिल्लक राहिले 2 शतक. 5 शतकातनं 2 शतक जातात, 3 शतक जातात, 2 शतक शिल्लक राहिले. म्हणजे नंदूकडे 2 शतक, दशक 1 पण नाही आणि 1 एकक 9, म्हणजे 2 शतक आणि 9 एकक म्हणजे 209 रुपये उरले. काही उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गृहपाठासाठी घरून घरून आणायची आहे, तर मी काही एक पट्टे आणलेले आहेत, त्यासाठी मी एक एक पट्टी दाखवतो. हे उदाहरण तुम्ही घरून सोडून आणायचे. पहिलं उदाहरण आहे 315 मधून 7 गेले, 315 वजा 7. दुसरं उदाहरण आहे 301 वजा 5. तिसरं उदाहरण आहे 375 वजा 9 आणि चौथं उदाहरण आहे 315 वजा 7. मित्र हो, तुम्ही जर वजाबाकी दशक मोकळा करून आणि शतक मोकळा करून जर सोडवली तर तुम्हाला आयुष्यात कोणतंच उदाहरण अवघड जाणार नाही.